MSRLM. UMED was launched in July 2011 as a registered society under the aegis of the National Rural Livelihoods Mission. वर्धिनी म्हणजे अशा महिला कार्यकर्त्या आणि प्रशिक्षक ज्यांची जडणघडण उमेद अभियानातून झालेली आहे. ग्रामसभा हा लोकशाहीचा मूलभूत पाया आहे. या ग्रामसभेत सर्वानुमते मान्य केलेला प्रस्ताव स्वीकारणे ग्राम पंचायतींना बंधनकारक असते. पाणी नाही. हे रिक्त पाणी आहे की ह्याच्यात कसं पाणी आलं नाही? काही प्रीत घडलं. चला 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 बाहेर चला बाहेर चला. थांबा. ओ सरपंच कवायदार पाणी. हा बरोबर आहे. नमस्कार मंडळी. नमस्कार. राम राम. कैलास. अरे बाबा ते पाणी येतं कुठून, कसं येतं, त्याला काय काय अडचणी असतात हे तर समजून घेतलं पाहिजे का नाही? दिशा दाखवी देशाला असा महाराष्ट्र, वर्तमान ते भविष्य मार्गस्थ महाराष्ट्र. शत्रूस थोपवी वेशीला मर्द महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्र माझा महाराष्ट्र. म्या केलं तसं तू का करत नाही ग? तलाटाच्या ऑफिसात जा आणि तिथं संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये तुझं नाव नोंद. कसं करावं काय बी कळत नाही बघा. घर चालवावं, पोरांना कसं शाळेत पाठवावं. तुम्ही 40 वर्षावरील विधवा आहात आणि दारिद्र्य रेषेखालील यादीतही आहात, त्याच्यामुळे तुम्हाला इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेतून 200 रुपये आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून 400 रुपये म्हणजे असे 1600 रुपये मिळतील. या योजने अंतर्गत निराधार व्यक्तींना त्याचा लाभ घेता येतो आणि त्यामुळे पेन्शनचा आधार. त्यासाठी काय करावं लागेल भाऊजी? लाभ मिळण्यासाठी संपर्क साधा तलाठी किंवा तहसीलदार कार्यालय. गावात आल्या निर्मलाताई, गाव करणार स्वच्छ. ह्या लई आता ह्या काय करणार गावकऱ्यांनो? किती दिस गाव असं घाण करणार? नाही तर काय घडेल? आजारी पडेल सारं गाव. इज्जत जाईल आया बहिणींची. घरोघरी शौचालय बांधू, आरोग्याला अवतार धान. मधुमेह, रक्तदाब किंवा कुठलाही गंभीर आजार असो, आता काळजी सोडा आणि मोफत औषधं मिळवा. पण कुठे? कुठल्याही सरकारी दवाखान्यात. समजा औषधं नाही मिळाली तर? तर फक्त एक फोन करा. पण नंबर कुठला ते तर सांगा. 104. मधुमेह, रक्तदाब किंवा कुठलाही गंभीर आजार असो, काळजीला कायमचा बाय बाय. प्रत्येक घरी एक एक दारी, शौचालयाचा आग्रह धरी. गावा गावाच्या भावा भावाच्या ताई माई साठी भेटी गाठी स्वच्छतेसाठी. जनावाची होईल